शाहू महाराज यांची ही बग्गी आहे लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असल्याने या वास्तूचे ऐतिहासिकत्व विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. श्री छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान जन्मदिनांक 26 जून 1874 अधिक आषाढ शुक्ल 12 शके 1796. आपण या सुंदर अशा छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाच्या वास्तूमध्ये आहोत. तर छत्रपती शाहू महाराज हे करवीर नगरीचे संस्थानाचे राजे होते. त्यांची स्मृती त्यांची आठवण या पॅलेसच्या निमित्तानं आपण पाहत आहोत. उद्दाजीराव मराठा विद्यार्थी वसतिगृह असा सुंदर इथं फलक लावलेला आहे. तर हे आपले करवीर नगरीचे करवीर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज. तर यांची आठवण यांना आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मानाचा मुजरा. आज आपण महापालिकेमार्फत जो स्तुत्य असा उपक्रम आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक स्थळांना भेटी यामध्ये कोल्हापुरातल्या ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणं आहेत जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत मोफत महापालिकेच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं आपण महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र भेट आणि छोटेखानी सहल आयोजित केलेली आहे. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर कोल्हापूर या शाळेतील सर्व आपण विद्यार्थी या ठिकाणांना भेटी देत आहोत. या निमित्तानं कसबा पावडा येथील छत्रपती शाहू महाराज यांचं हे जे सुंदर जन्मस्थळ आहे जो छत्रपती शाहू महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली जन्मभूमी आहे या जन्मभूमीमध्ये आज आपण खरोखरीच पावन झालेलो आहोत आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आपण सर्व जे ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून भेटी देणार आहोत तो पुढे तसा चालू ठेवणार आहोत. तर आपण धन्य समजूयात की आपण छत्रपती शाहू महाराजांच्या या करवीर नगरीच्या संस्थानामध्ये आहोत भूमीमध्ये आहोत. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. धन्यवाद. राजेंद्र गौ
छत्रपती शाहू महाराजांना कुस्तीची फार आवड होती आणि कोल्हापूरची कुस्ती संपूर्ण देशभर महाराष्ट्र राज्यात भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि ती छत्रपती शाहू महाराजांनी या कलेला या आखाड्याला या कुस्तीच्या खेळाला देशा नाव लौकिक मिळवून दिलेलं आहे. आपलं खासबाग मैदान याची स्थापना 1912 झाली होती छत्रपती शाहू महाराज यांच्या या आखाड्याचं काम आणि तिथं हे कोल्हापूरची जी कुस्तीप्रेमी तिथं दिसतात. तिथं आपण पाहू शकतो इथं कोल्हापूरचे जे पैलवान होते धोंडी कसबेकर बुत्ता सिंग लाल मोतीलाल मल्ल पैलवान अजगे जेठा पैलवान गामा पैलवान गामा कृष्ण त्यानंतर पैलवान देवाप्पा धनकर पैलवान व्यंकप्पा गुरुड आणि पैलवान सर्व पैलवानांचे छायाचित्र छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये या कुस्ती शौकीनांना या कुस्तीगीरांना एक चांगलं आखाडा उपलब्ध करून दिलेला होता आणि छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती प्रेमींना ही संधी उपलब्ध करून दिलेली होती आणि छत्रपती शाहू महाराजांच्यामुळं या कुस्तीचं नाव भारत देशामध्ये अजरामर झालेलं होतं. तर असं हे कुस्ती सम्राट कुस्तीची आवड असणारे जाणता राजा म्हणायला हरकत नाही छत्रपती शाहू महाराजांचा हा जो संग्रह आहे तो आपण पाहू शकतो. मस्के एक फोटो काढ थांब कर मला एक पिझ्झा पाहिजे. छत्रपती शाहू महाराज आणि भवानी मंडप छत्रपती शाहू महाराजांनी शिकार केलेली ही जी जनावरं आहेत भुसा भरून ठेवलेली आहेत. तर छत्रपती शाहू महाराजांची गादी आहे आता इथून पुढं गेल्यानंतर पुरातन जे आहे ते पेटारे लाकडी पेटारे असायचे पूर्वीच्या काळी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातल्या बघा लाकडी पेटारे आणि इथं आहे हां कासव तळ आहे ग इथं
खूप सारी कासव आहे तिथं. मॅट घातले की 600 600 6 मध्ये तिचा पण